आणि ही कुठली झाडी आहे? पैठणी. ही पैठणी ती 790 रुपयाची. 790 रुपये. ती 1125. हे होलसेलचंच आहे. हे पूर्ण होलसेलचं. हे पूर्ण होलसेलचं. आणि ही किती? 700 रुपये. ही 700 रुपये. ती थोडीशी ओपन करून दाखवणार, पदर दाखवणार थोडं. हे बघा, याचा पदर बघा. त्याच्यानंतर ही एक आहे 185 रुपये. 185 रुपये. खूप भारी वाटतं कॉम्बिनेशन, मस्त वाटतं. 420 रेंज आहे. 420 रेंज आहे. आता ह्या साड्या कुठल्या द्या? ब्रॉकेट सिल्कच्या साड्या आहेत. हे बघा, ब्रॉकेट सिल्कची साडी. ही 400 रुपयाची रेंज आहे. 400 रुपयाची रेंज आहे. हो. ही कुठली आहे? सिल्क. 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 हे बघा, ही 685 रुपये. 685 रुपये. 350 रुपये. 350 रुपये. कुठली? सिल्क मध्ये आहे. ही 460 रुपयाची आहे. हे पूर्ण होलसेल मध्ये. पूर्ण होलसेल मध्ये. कॉटनची रेंज 190 रुपयाची रेंज असणार आहे. 190 रुपयाची रेंज. 190 रुपयाची रेंज असणार आहे. 310 रुपये. 310. 310 रुपये. कुठली साडी आहे ही? सिल्क मध्ये आहे. सिल्क मध्ये. 245 रुपये. शुभ दुपार मित्रांनो, आणि दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आहोत उल्हासनगरला. आपल्या मराठी बांधवांनी आहे ना मस्तपैकी मेहनत करून आहे ना मस्तपैकी आहे ना व्यवसाय निर्माण केलेला आहे आणि विश्व निर्माण केलेला आहे. तर पाठीमागे तुम्ही बघताय ना मस्तपैकी शॉप ओपन केलेलं आहे, साडीचा व्यवसाय चालू केलेला आहे. शगुन टेक्सटाईल होलसेल साडी डेपो. आणि हा एक शॉप नाही आहे उल्हासनगरमध्ये, त्याचबरोबर आहे ना तिकडे पण एक शगुन टेक्सटाईल म्हणून त्याचं एक होलसेल साडी डेपो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता शगुन टेक्सटाईल होलसेल साडी डेपो. तर तुम्हाला दिसतं आहे ना शगुन टेक्सटाईल साडी डेपो. त्याचबरोबर ह्या साईडला पण शगुन टेक्सटाईल साडी डेपो यांनी मस्त विके आहे ना व्यवसाय निर्माण केलेला आहे. आणि असंच आपला मराठी बांधव आहे ना व्यवसायामध्ये उतरावं आणि मस्त की व्यवसाय मोठं करावं. आणि कुठली लाज बाळगायची नाही व्यवसाय करत असाल तर. तर एक तुम्हाला सांगतो आहे की छोट्यापासून तुम्ही एक मस्त की मोठं विश्व निर्माण करू शकता. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि ह्या भाऊंनी आहे ना हे विश्व कसं निर्माण केलं आहे ना त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर ज्यांना साडीचा व्यवसाय करायचा असेल ना तर नक्कीच तुम्ही आहे ना उल्हासनगरला येऊ शकता शगुन टेक्सटाईलमध्ये आणि होलसेलमध्ये तुम्हाला साडी उपलब्ध होऊन जातील. तर भाऊ, आपलं नाव? माझं नाव अमर. नमस्कार. शगुन टेक्सटाईल उल्हासनगरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एक व्यवसाय चालू करायचं म्हटलं तर आपला मराठी माणूस थोडा घाबरतो, पण तुम्ही उल्हासनगरमध्ये एक नाही पण चक्क दोन तुम्ही मस्त की होलसेलचे साडी डेपो निर्माण केलेले. कसं निर्माण केलं? जिद्द, मेहनत, चिकाटी जर झाली तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. असं नाहीये की प्रत्येकाने, मला वाटतं असं प्रत्येक मराठी माणसाने आपल्या ह्या बिझनेसमध्ये यायला पाहिजे, ते स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही या बिझनेस स्टार्ट करा. आपलं मिनिमम 5000 आपली ऑर्डर आहे, तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभा टाकून स्वतःचा बिझनेस. आणि हे असं नाहीये की हा बिझनेस यांनीच करायला पाहिजे, तो बिझनेस त्यांनीच करायला पाहिजे. या प्रत्येक मराठी माणसाने या प्रत्येकाने बिझनेस करायला पाहिजे. जोपर्यंत आपण बिझनेसमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपला काहीच माहिती नाही. बघा, जोपर्यंत आपण जास्त नाही 5000 इन्व्हेस्टमेंट केली, 5000 आपल्याला सुरुवात करायची आहे. त्या सुरुवातीपासून आपला त्याचा वेल वाढवायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गुंतायचे, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बिझनेस शेड्यूल बनवायचं की बाबा आपला बिझनेस कसा वाढायचा, बिझनेस कसा ग्रो करायचा. या गोष्टीला, सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याशी मार्गदर्शन घ्या आणि तुम्ही एक स्वतःचा बिझनेस चालू करा. कधीही तुम्हाला माझा सपोर्ट असेल बा कुठल्याही गोष्टीमध्ये, तुम्हाला कुठली रिक्वायरमेंट असेल, कुठं कसं बिझनेस वाढायचा, काय रेटने विकायचा, मार्केटचे कॉम्पिटिशन आयटम कसे आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीचं सहकार्य इथं माझ्याकडनं तुम्हाला मिळणार आहे. तर भाऊ, तुम्ही उल्हासनगरमध्ये आज आपले दोन शॉप आहेत, पण सुरुवातीला एक शॉप ओपन केलं तर का दोन्ही एकाच वेळी चालू केले? दोन्ही पण एकाच वेळी चालू केलेत. आपल्याकडे व्हरायटीसाठी, आपल्याला आपल्याकडे जी व्हरायटी आहे ही खूप वेगळी आहे आणि खूप व्हरायटी आहे, यासाठी आपण हे शॉप केलेलं. पाठीमागे 4 गोडाऊन पण आहेत आपली. आणि स्टॉक जर बघितला आपण तर परिपूर्ण स्टॉक, जी काय तुमची रिक्वायरमेंट असेल, जेवढी काही क्वांटिटी असेल, ते तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आपले जे रेट आहेत, आपली जी क्वालिटी आहे, मी तर म्हणतोय ऑनलाईनपेक्षा तुम्ही प्रत्यक्षात या, मला भेटा. मला भेटल्यानंतर तुम्हाला वस्तू क्वालिटी ज्या वस्तू आहेत त्या प्रत्यक्षात बघून घ्या. मागं स्टॉक आणि क्वालिटी हे तर मी सगळं दाखवणार तुम्हाला व्हिडिओ. तरी जास्त वेळ न घेता आता मी तर बोलते आपण एकदा व्हरायटी बघूया. जेपर्यंत आपली जी क्वालिटी मेन, आपण ज्या वस्तूवर फोकस करतो ती आपली क्वालिटी आणि वस्तू आहे, आणि ते पण मॅन्युफॅक्चरिंग प्राईजमध्ये तुम्हाला इथे मिळणार. तर ज्यांना व्यवसाय निर्माण करायचा असेल साडीचा तर नक्कीच तुम्ही या भाऊंना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि डिस्प्लेला नंबर दिलेला आहे, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. शून्यापासून तुम्ही मस्त की विश्व निर्माण करू शकता. आणि आता आपण साडीमध्ये जी व्हरायटी आहे ते आता आपण बघणार आहोत. तर आता वरती जायचं आहे. तर तुम्ही मंडळी बघताय ना, तर इथे पण स्टॉक उपलब्ध आहे.
आणि ते वेगवेगळी व्हरायटी इथे बघू शकता. आणि आता आपण पहिल्या मळ्यावर जाणार आहोत. पण मस्त आहे की जागा छोटी असली तरी चालेल, फक्त जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि मेहनत करायची ताकद पाहिजे. जेवढं तुमच्याकडे स्टॉक उपलब्ध असेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण की प्रत्येक जे ग्राहक असतात ते वेगवेगळे चॉईसचे असतात. त्यांना ही साडी आवडेल, दुसरी साडी आवडेल असं असतं, आणखी प्रत्येकाला एकच साडी आवडेल असं नाही आहे ना. पण मस्त यांनी व्हरायटी केलेलं आहे आणि छोट्या जागेमध्ये पण आपण चांगला व्यवसाय करू शकतो. आपल्या इथं जर व्हरायटी बघितले तर 70 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ते क्वालिटी दाखवतो. हे असं 10 चा बंडल आहे. 10 चा बंडल आहे. ओके. आणि हा पूर्ण इथं होलसेलचंच मिळणार आहे. इथे एक पीस वगैरे आपल्याला नाही मिळणार आहे. इथं पूर्ण बंडल टू बंडलच घ्यायला लागेल. ओके. एक पीस नाही भेटणार इथे. एक पीस नाही मिळणार आहे. तर म्हणजे तुम्ही इथे येत असाल ना तर तुम्हाला एक पीस भेटणार नाही. बिझनेसच्या बेसिसवर आपल्या इकडे होणार आहे. ओके. पूर्ण ज्याला बिझनेसच करायचा आहे, ज्याला ठीक आहे, ज्याला क्वांटिटी खरेदी असेल तर 1-2 पीस आपण इथे नाही, आपलं पूर्ण हे होलसेलचंच आहे. हे पूर्ण होलसेलचं. हे पूर्ण होलसेलचं. ही आपली 70 रुपयाची व्हरायटी होती. ही जी व्हरायटी आहे 90 रुपयाची आहे. ही 90 रुपयाची आहे. 90 रुपयाची आहे. म्हणजे जो बंच असेल 8-10-12 तो घ्यावा लागणार. बंच तोडून मिळेल तुम्हाला, पण 1-2 पीस नाही असं. ओके. 1-2 पीस भेटणार. 1-2 पीस नाही आहे. तुमची खरेदी असेल समजा 12 आहे तर 4 देऊ. तर इथे यायचं म्हटलं तर कसं यावं लागणार आहे? इथे जर यायचं म्हणलं कल्याण स्टेशनवरनं आपल्याला, कल्याण स्टेशन उल्हासनगर 2 नंबरचे रिक्षा यायचे. रिक्षा स्टँडला उतरले होते आपल्या, रिक्षा स्टँडच्या बाजूला ते शगुन टेक्सटाईल म्हणून आपलं आहे. रिक्षा स्टँडच्या एकदम बाजूला उल्हासनगरमध्ये. ही कुठली आहे? सिल्क. क्वालिटी दाखवा. हे पूर्ण असे कलर येते त्याच्यामध्ये. पूर्ण 6 कलर. 6 कलर येतो. 6 कलर. ओके. आणि याची रेंज असणार आहे 220 रुपये. किती? 220 रुपये. ओके. मग आपल्याकडे 70 रुपयापासून ते किती? 70 रुपयापासून ते 20,000 पर्यंत. 20,000 पर्यंत रे. 20,000 पर्यंत. ही पण क्वालिटी चांगली आहे. ही ओपन करून दाखवा ना. तर आपण आहे ना साडी ओपन करून दाखवतोय, जेणेकरून आहे ना ज्यांना घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही आहे ना व्हिडिओ पॉज करा आणि जी साडी आवडेल ना ती स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवा. याच्यामध्ये पण तुम्हाला कलर हवे असतील त्याच्यामध्ये पण असे बंडल टू बंडल कलर मिळणार आहे. ओके. नंबर किती आहेत तरी अंदाजे? त्याच्यामध्ये 8 कलर आहेत. 8 कलर आहेत. 8 कलर. ओके. काय कॉस्ट आहे याची? प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे. असणार आहे 380 रुपये. 380 रुपये. त्याच्यानंतर ही एक दाखवतो क्वालिटी आपल्याकडे आहे. ही असणार आहे एकदम हेवी सिफॉन मध्ये असणार आहे. हेवी शिफॉन मध्ये. हेवी शिफॉन मध्ये एकदम. आणि याची रेंज असणार आहे 285. याच्यामध्ये कलर आहेत. याच्यामध्ये कलर ना प्रत्येकामध्ये 4-4 कलर आहे. कलर डिझाईन पण मिळणार तुम्हाला. ओके. कलर डिझाईन हवे असेल बघा असं डिझाईन असे डिझाईन पण मिळणार 2-5. ओके. आपल्याला ही ऑनलाईन पण भेटून जाईल? ऑनलाईन पण भेटेल ना. 5,000 मिनिमम ऑर्डर करायची असेल, घरी बसून जरी तुम्हाला बिझनेस चालू करायचं असेल तर ऑनलाईन पण त्याच्यामध्ये. ओके. आपल्या व्हॉट्सअपला कॅटलॉग वगैरे? व्हॉट्सअपला आपला व्हॉट्सअप नंबर दिला, त्याच्यावर हाय करा, तुम्हाला पूर्ण कॅटलॉग वगैरे प्रोव्हाइड केले जाते. ओके. साधारण किती दिवसामध्ये भेटून जाईल? त्याच्यामध्ये साधारण 1 वीकच्या अगोदर, कुठं 4 दिवसात म्हणजे एरिया वाईज आहे, पण 8 दिवसाच्या अगोदर ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी होऊन जाते. ओके. ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठून जरी तुम्हाला खरेदी करायची असेल तर ते 8 दिवसाच्या अगोदर मिळून जाते. त्याच्यानंतर हवी असतील. ही कुठली आहे? हे रिन्युअल वरती लेस बॉर्डर आहे. क्वालिटी चांगली वाटते. 245 रुपये. तर म्हणजे एक तुम्हाला सांगतोय की तुम्ही इथे नक्कीच या, जेणेकरून तुम्हाला क्वालिटी कशी आहे, साडी कशी आहे, त्याचबरोबर व्हरायटी इथे किती उपलब्ध आहेत हे तुम्हाला आहे ना इथे पारखता येईल. कारण की मी तुम्हाला बोलतो आहे की खूप चांगली क्वालिटी आहे, पण खरंच क्वालिटी चांगली आहे. पण नक्कीच तुम्ही आहे ना स्वतः तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला जवळून पारखता येईल. बरोबर. आणि व्हरायटी एवढी आहे ना प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी भरपूर आहे. तुम्ही या प्रत्यक्षात भेटायला. क्वालिटी बघा. 270 रुपये. किती? 270. हे बघा अशी डिझाईन येईल.
अशी डिझाईन असणार आहे 270 ला आणि अशी साडी असणार आहे प्रत्यक्षात पण तशी. ओके, पण याचा बंडल असतो का सिंगल असतो? सहा पीसचा बंडल असतो. ओके, सहा पीसचा बंडल असतो. हा पूर्ण घ्यावा लागतो? पूर्ण बंडल घ्यायला. ओके, मग याच्यातले मला तीन घ्यायचे असेल तर मिळतील ना? तीन हवे असेल पण एक मिळणार नाही. एक मिळणार नाही, दोन असे नाही मिळणार. तर इथे येत असेल तर मंडळी एक आणि दोन हे असे साड्या तुम्हाला भेटणार नाही. कमीत कमी जिथे आठ असेल तर तुम्हाला चार किंवा पाच भेटतील. कमीत कमी चार तरी, कमीत कमी चार तरी भेटतील. त्यानंतर ही एक आहे शिफॉन मध्ये, ही शिफॉन मध्ये 200 रुपयाची रेंज आहे. हे बघू शकता, 200 रुपयाची रेंज आहे. ओके, तर याच्यामध्ये किती येणार आहे तरी? याच्यामध्ये चार कलर आहेत. चार कलर येणार, चार येणार. ओके, त्याच्यानंतर ही एक आहे 185 रुपये. याच्यामध्ये पण तुम्हाला जेवढा काही स्टॉक हवा असेल तेवढा स्टॉक याच्यामध्ये मिळणार आहे. ओके, स्टॉकचं तर आपण तुम्ही बघितलंच आहे, माझ्या तर चार गोडाऊन आहेत पाठीमा, स्टॉक नाही आहे. तुम्ही या, प्रत्यक्षात बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर माझ्यासोबत या, भेटा. तुम्हाला जे बिझनेस आहे प्रत्येक गोष्टीची तुम्हाला अपडेट केली जाते. आता चला आपण बघू. तर तुम्ही पाहू, नवीन व्यवसाय चालू केला इथे उल्हासनगरमध्ये, पण सुरुवातीला कस्टमर येतील की नाही त्याची कशी तुम्ही अशी गॅरंटी घ्या? आपली मेहनत आणि जिद्द असते. जो माणूस मेहनत आणि जिद्दीवर कॉन्फिडन्स ठेवतो त्याला बाकी दुसऱ्या गोष्टीचं काय नसतं. जे आपण मेहनत करतो, जे आपण वस्तू देतो, जे क्वालिटी देतो, की काहीतरी आपण जगापेक्षा वेगळं देतोय हे महत्वाचं आहे. त्याच्या अनुसरून मी ठरवलं की नाही आपण मेहनत करतोय ना सर, आपण मेहनत केली ना तर मेहनतीला फळही मिळणारच आहे. नक्कीच, नक्की आहे ना. म्हणजे तुम्ही बघताय ना की मग अशी आपण फर्स्ट फ्लोअरला होतो आणि आता आपण आलो सेकंड फ्लोअरला. तर छोट्या जागेमध्ये पण तुम्ही चांगलं तुमचा उदरनिर्वाह करू शकता आणि तुमचा व्यवसाय पण निर्माण करू शकता. ही कुठली आहे? ही 510 आहे. 510 विचित्रा स्टोन. विचित्रा, विचित्रा स्टोन. याच्यामध्ये तुम्हाला किती कलर भेटणार याच्यामध्ये? आठ कलर याच्यामध्ये. तर चार घेतले तरी चालतील. चालेल. ओके, ही कुठली आहे? ती पण वेगवेगळी रेंज आहे प्रत्येकाची. हा, तर ही दाखवा ना. ही दाखवते. हा, ही 425 ची रेंज आहे. किती? 425 ची. क्वालिटी चांगली आहे, एकदम ट्रेडिशनल क्वालिटी. कलर जाणार नाही ना याचा? कलर नाही, कलर बांधणी बांधणी डिझाईन कपडा विचित्र. तर याच्यामध्ये असे म्हणतात की कलर वगैरे जाण्याचे चान्स असतात, धुतल्यानंतर आकड होण्याचे चान्स भरपूर असतात, असं काहीच नाही ना? एक आहे तीन कलर मॅचिंग. ही कुठली आहे? तीन कलर मॅचिंग ची आहे. तीनशे दहा रुपये. कुठली साडी आहे ही? सिल्क मध्ये. सिल्क मध्ये. तर म्हणजे तुम्हाला कुठली साडी आवडते आहे ना, तर व्हिडिओ पॉज करा आणि साडीचा स्क्रीनशॉट काढा, म्हणजे कुठली साडी आवडली आहे ती. आणि दिलेल्या नंबरवर नक्कीच तुम्ही आहे ना, हा डिस्प्लेला नंबर दिला आहे, तिथे तुम्ही पाठवा. बघा, असं बरेच मंडळी आहे ना इथे येतात. बघा ना, छोट्या जागेमध्ये पण आपण करू शकतो. मी प्रत्येक वेळी उल्लेख का करतो आहे, कारण की आपण छोट्यामधून पण मस्त की मोठं आपण विश्व निर्माण करू शकतो. असे कॅटलॉग हवे असेल तर कॅटलॉग पण. कॅटलॉग आहे ते पूर्ण एक घ्यावं लागतं का कॅटलॉग? याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग पूर्ण द्यायला लागतं. तर इथे ह्या कुठल्या साड्या आहेत? ही कुठली आहे? 350 रुपये. 350 रुपये. कुठली? ही सिल्क मध्ये आहे. सिल्क मध्ये. चांगली आहे, चांगली साडी आहे. आणि इथे पूर्ण कॅटलॉग आहे. पूर्ण कॅटलॉग. कॅटलॉग मधली मला कुठली साडी बघायला भेटेल? जी कॅटलॉग आहे ती तुम्हाला पूर्ण प्रत्येकाची पीडीएफ मिळते. ओके, तर कॅटलॉग मध्ये किती पीस येतो? आठ पीस असतात. आठ पीस, तो आठही घ्यावा लागतं का? ह्याच्यामध्ये पूर्ण आठही घ्यावं. आठही घ्या, चार घ्या नाही भेटणार याच्यामध्ये. ऑप्शन नाही. ओके, याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. तर म्हणजे तुम्ही इथे येत असाल ना, आता कॅटलॉग मध्ये तुम्हाला आठ पीस घ्यावे लागणार आहे, चार भेटणार ना. आणि याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता आणि व्हरायटी पण बघू शकता. कॅटलॉग आहे. आणि कॅटलॉग साडी आहे ना ही ओपन करून दाखवत नाही, तर कृपया करून दिलगिरी व्यक्त करतो मी. काय रेंज असणार आहे? प्रत्येकाची वेगवेगळी पर्टिक्युलर, याची जर बघितली याची 425 आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी, त्याच्यात 230, 40, 50 असे वेगवेगळे रेंज आहेत.
त्याच्यामधून स्टार्टिंग होते. माझ्या नंबरवर हाय करा तुम्ही, सगळे पीडीएफ तुम्हाला मिळतील, त्याच्यामध्ये उपलब्ध होऊन जातील. ओके, तर हा आपला सेकंड फ्लोअर आहे. सेकंड, आता आपण बाजूच्या दुकानामध्ये जाऊया, तिकडची व्हरायटी बघूया. तर आता आपण बाजूच्या दुकानामध्ये जाणार आहोत. तर म्हणजे एक तुम्हाला सांगतोय की ह्या भाऊंनी प्रचंड मेहनत करून हे शॉप ओपन केलेलं आहे, होलसेल मार्केट ओपन केलेलं आहे. त्याचबरोबर इथे जेवढे पण मंडळी तुम्हाला दिसत आहेत ना, म्हणजे इथे काम करणारे हे सर्व आपले मराठी बांधव आहेत. आणि खरोखर या भाऊंना आपण एक सेल्यूट करूया, कारण की आपले जे मराठी बांधव आहेत ना, खूप कमी बघायला भेटतात व्यवसायामध्ये, कारण की घाबरतात. पण आता घाबरायचं नाही, आता हळूहळू एक एक पाऊल टाकायचं आणि एक नाही असे अनेक शॉप बनवायचे जसं या भाऊंनी केलेलं आहे. तर आता आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया. तर म्हणजे नक्कीच तुम्ही इथे या, तुम्हाला व्हरायटी भरपूर भेटून जाईल आणि साडी पण भरपूर आहे यांच्याकडे, कॅटलॉग पीस पण आहे. इथे आलात तर तुम्हाला जवळून आहे ना साडी बघता येईल, पारखता येईल कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. कारण की हे पूर्ण दाखवायला गेलो तर पूर्ण दिवस जाईल, म्हणून तुम्हाला सांगतोय की नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा. आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या शॉपमध्ये. आपलं नाव कसं? रेणुका सुरेश पाटील. तर तुम्ही कुठला व्यवसाय करता? साडीचा व्यवसाय? साडीचा व्यवसाय करतो पण घरातच करतो. घरातूनच करतो? घरातच तुम्ही विकतो. किती वर्ष झाले? तरी झाले किती वर्ष झाले? नाही जास्त. जास्त झाले? तर बघा, 7-8 वर्ष ते पण घरातून व्यवसाय करतायत. तर बघा ना, घरात राहून पण आपण मस्तकी व्यवसाय करू शकतो आणि फक्त जिद्द चिकाडी पाहिजे आणि केलं की भरपूर आहे, नाही केलं तर काहीच नाही आहे. तर तुम्ही काय सांगाल की आपले जे गृहिणी आहेत घरामध्ये राहतात, त्यांना काय तुम्ही सांगाल, काय मेसेज द्याल, ह्या व्यवसायामध्ये उतरलं तर उत्पन्न आहे का? उत्पन्न आहे ना. उत्पन्न आहे? फुल नाही पण पाकळी तरी आहे. मिळतच मिळतच ना. तर खरोखर तुम्ही मस्त काम करताय, असंच आपले मराठी बांधव यावं. आणि काहीतरी महिलांनी पण करायला पाहिजे ना. हो, घरात राहून पण आपण करू शकतो, करायला पाहिजे ना काहीतरी. त्यासाठी म्हणजे असं घरात बसून इथे तिथे बसण्यापेक्षा दोन पैसे येतात ना घरात. तर या व्यवसायामध्ये उत्पन्न आहे? आहे उत्पन्न. बऱ्यापैकी आहे? बऱ्यापैकी आहे ना. तर मस्तपैकी तुमचा हा व्यवसाय अजून मोठा व्हावा. आज भरपूर वर्षापासून तुम्ही घरातून व्यवसाय करता. नक्कीच देवाकडे प्रार्थना करतो की असं तुमचं असं मोठं विश्व निर्माण व्हावं, देवाकडे प्रार्थना करतो. मस्त. की यांची क्वालिटी कशी आहे? यांची क्वालिटी चांगली आहे. आताच याही नवीन दुकान काढले. तुम्ही किती दिवसापासून यांच्याकडून साडी घेत आहे? यांचं आता दुकान 2-3 वेळा झालं यांच्याकडून. म्हणजे जास्त आताच यांचं दुकान उघडलं ना, पहिले मी तिकडनं न्यायची माल, इकडून तिकडून न्यायची. पण क्वालिटी चांगली आहे? क्वालिटी चांगली आहे, क्वालिटीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण आलं दुसऱ्या शॉपमध्ये, आलेलं शगुन टेक्सटाईल होलसेल साडी डेपोमध्ये. एक शॉप तिकडे आहे आणि दुसरं शॉप इथे आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर इकडचं तुम्ही सेटअप बघू शकता, इथं पण एकदम वेगळं आहे, मस्त सेटअप केलेलं आहे. इथे आपण आपल्या बाजूच्या शॉपमध्ये आलेलो आहोत, शगुन टेक्सटाईल उल्हासनगरमध्ये. तर इथं आपली जी रेंज असणार आहे, कॉटनची रेंज असणार आहे. ही रेंज आहे कॉटनची रेंज, 190 रुपयाची रेंज असणार आहे. 190 रुपयाची रेंज? 190 रुपयाची रेंज असणार आहे. ओपन करून दाखव. ओपन दाखवतो. विथ ब्लाऊज असणार आहे. विथ ब्लाऊज असणार आहे. तर आतापर्यंत आपण जेवढ्या पण साड्या पहिल्या ते विथ ब्लाऊजच होत्या ना? विथ ब्लाऊज. आपले फक्त 70 मध्ये आणि 90 रुपयामध्ये ब्लाऊज नाही, बाकी सगळ्यांमध्ये ब्लाऊज आहे. ओके, क्वालिटी चांगली वाटते. 190ची रेंज आहे आणि याच्यात कलर डिझाईन जर बघितल्या तर हे पूर्ण कलर डिझाईन आहे. ओके, याच्यामध्ये एवढे कलर उपलब्ध आहे? कलर डिझाईन वेगवेगळ्या, प्रत्येक कलर याच्यामध्ये डिझाईन असतात, प्रत्येक क्वालिटी वेगळी असते. आता ही जी आहे ती आहे, ही कुठली आहे? 325 रुपयाची रेंज. कुठली साडी? याला काय म्हटलं? कॉटन लिनन आहे. कॉटन लिनन. हे डिझाईन पण एकदम डिफरंट आहे. त्याच्यामध्ये किती कलर येतात? त्याच्यामध्ये 4 कलर येतात. ते बंडल येतात प्रत्येकामध्ये. बंडल येतात? बंडल येतात. तर म्हणजे तुम्ही ते येत असाल तर तुम्हाला 1 आणि 2 भेटणार ना, कमीत कमी 8 पीस असेल तर त्यामधले तुम्हाला 4 पीस भेटणार आहेत. त्याच्यानंतर ही एक रेंज आहे, याची डिझाईन आहे, याची रेंज होणार आहे 230 रुपये. 230 रुपये. ओके, चांगलं वाटतं. एकदम रिच मटेरियल, एकदम क्वालिटी चांगली वाटते. सिल्क मध्ये वाटते? सिल्क मध्ये. चमकते पण आहे आणि डिझाईन, कलर डिझाईन पण भरपूर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कलर भेटून जातात. त्याच्यामध्ये कितीचा बंच असतो हा? 4-3 चा असा बंच असतो. ओके, आता ह्या साड्या कुठल्या? ब्रॉकेट सिल्कच्या साड्या आहेत. ब्रॉकेट सिल्कची साडी
ही 400 रुपयाची रेंज आहे. 400 रुपयाची रेंज आहे. हो, ही 400 ची आहे. ही वेगळी आहे. ही 460 रुपयाची आहे. हे पूर्ण होलसेल मध्ये. हो, पूर्ण होलसेल मध्ये. मॅन्युफॅक्चरिंग आहे. ही कुठली आहे? ही 420 ची रेंज आहे. 420 ची रेंज आहे. फक्त इथे एक आणि दोन पीस भेटणार नाही. त्याचा किती पंच येतो? त्याचा 4 येतो. 4 पंच येतो. 4 कलर 12 तुम्ही 4 घेऊ शकता. तर आपल्याला 4 पंच पाहिजे असेल कॅश ऑन डिलिव्हरी तर भेटून जाईल. हो, मिळेल ना. 5000 वरची अमाऊंट असली पाहिजे. 5000 वरची अमाऊंट असली पाहिजे. ही कुठली? कॉटन मध्ये. ही कॉटन मध्ये. क्वालिटी दाखव. क्वालिटी चांगली वाटते. खादी मध्ये का? खादी मध्ये. खादी मुळे अजून चांगली वाटते. कलर पण एकदम रिच कलर आहे. त्याच्यामध्ये किती कलर येतात? 5 कलर येतात त्याच्यामध्ये. कलर ओके. त्याच्यामध्ये पण ही कुठली आहे? आता ही दाखवली तीच आहे. हा, ही याच्यामधलीच आहे. ओके, याच्यामध्ये कलर भरपूर आहेत. हा, ही कुठली आहे? ही सॅटिन सिल्क मध्ये आहे. कुठली? सॅटिन सिल्क. ओके. 685 रुपये. तर याच्यामध्ये इथे बंडल घेतला तर काय बार्गेनिंग वगैरे होईल? एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेट आहेत आणि रेट पण एकदम रिझनेबल आहेत. आता आपण बघितली खालच्या फ्लोरची. आता आपण वरती जाऊन वरची व्हरायटी बघूया. ओके, तर मी काय म्हणतो भाऊ, इथे 1-2 लाखाची मी शॉपिंग केली तर याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे काही? रेट जे आहेत ना एकदम मॅन्युफॅक्चर, आपलं एकदम पूर्ण होलसेल आउटलेट आहे. रेट एकदम रिझनेबल आहेत. रेटसाठी काय पर्सेंटेज वगैरे नाही. डिस्काउंट हे कुठं होतं? जे जास्त सांगून कमी करतात तिथं डिस्काउंट. आपल्याकडे जे आहे, तुम्ही 1 लाखचा घ्या या 50,000 घ्या, रेट एकदम रिझनेबल आणि मॅन्युफॅक्चरिंग रेट लागतो. ओके, मग आपल्याकडे 9 वगैरे साडी आहे. सगळं 9 पण आहे. 9 दाखवणार. तर मंडळी, दिवाळीमध्ये नक्कीच तुम्ही इथे या. आणि ज्यांना नव्याने व्यवसाय चालू करायचा असेल ना, तर मस्त की तुम्ही घरून तुमचा व्यवसाय चालू करू शकता. आणि इथे यांच्याकडे 9, 10 तुम्हाला भरपूर 12 भरपूर तुम्हाला साड्यांची व्हरायटी क्वालिटी वगैरे तुम्हाला भेटून जाईल. तर ही दाखवा ना मला. ही 9 आहे. हा, 9 दाखवा ना. 9 याची बॉर्डर अशी असते. ही ओपन नाही करू शकत ना. 9 क्वालिटी चांगली वाटते. ही काय रेंज आहे? 485. 485. याच्यामध्ये किती कलर येतात? याच्यामध्ये 8-10 कलर येतात. 8-10 कलर. महाराष्ट्रामध्ये कुठेही घरपोच मिळून जाईल. कुठंही ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठं जरी असाल तरी तुम्हाला ते मिळून जाईल. ही कुठली आहे? वेगळी डिझाईन, बॉर्डर वेगळी. 330 रुपये. 330 रुपये. 330 रुपये. कुठली आहे? ही 9 9 कॉटन 9. तर 9 रेंज काय असणार आहे? रेंज 260 रुपयापासून आहे. 260-270. 260-270. तुम्हाला 260 दाखवणार. तर 9 260 रेंजमध्ये पण आपण बघणार आहोत. सर्वात कमी रेंज आहे ती 9 पण दाखव. कारण की देणं घेण्यासाठी तुम्ही देत असाल तर उत्तमच आहे. ज्यांना जास्त बंडल पाहिजे असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त साड्या पण भेटून जातील इथे. आणि इथे व्हरायटी बघा, कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता तुम्ही किती याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत. आणि जास्तीत जास्त मंडळींचा कलर हा फेवरेट कलर आहे, ऑरेंज कलर. लक्ष्मण, इथे पण तुम्ही बंच बघू शकता या साईडला. इथे पण बंच बघा, भरपूर यांच्याकडे ना. 9-10 280 वाली आपल्याकडे अवेलेबल आहे. ही 280 वाली. 280 रुपये. क्वालिटी चांगली वाटते. कॉटनची 9-280 रुपये. 280 आणि होलसेलमध्ये? होलसेलमध्ये. ओके, 280 रुपयापासून तुम्हाला हे मिळेल. दुसऱ्या शॉपमध्ये आपण हा ग्राउंड फ्लोअर आहे ना तो बघितलेला आहे. आणि आता आपण वरती जाणार आहोत फर्स्ट फ्लोअरला. तर बघा ना, तिकडचा सेटअप आणि इकडचा सेटअप दोन्ही सेटअप एकदम वेगवेगळे आहेत. आणि मस्त केलेले आहेत हे सेटअप. आणि इथे असं त्यांनी मस्त की आहे ना, एक डिस्प्लेला आहे ना, असे साड्या लावलेल्या आहेत. जे व्यक्ती व्यवसाय करत असेल ना आणि ज्यांना व्यवसाय करायचा असेल ना, तर नक्कीच तुम्ही असं डिस्प्लेला असं साड्या लावा. कारण की हे अजून उठून दिसतंय, मस्त वाटतंय बघायला पण. आणि असा व्यवसाय केला पाहिजे. आणि आपल्या स्त्रिया आहेत, त्यांनी व्यवसाय केला तर उत्तमच आहे. आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या लावल्या आहेत. बघा कलर, बघा इथे बघा सेटअप
असं सेटअप असणं गरजेचं आहे आणि असं रॅक वगैरे करणं गरजेचं आहे. तुम्हाला काही अडचण आली तर नक्कीच डिस्प्लेला हा नंबर दिलेला आहे अमर भाऊंचा, नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. ही कुठली साडी आहे? ही बनारसी सिल्क आहे, 1125. किती? 1125. 1125 कुठली साडी ही? बनारसी सिल्क. बनारसी सिल्क. त्याच्यावर वर्क चांगलं केलंय. वर्क पण चांगलं केलं. हे डायमंड वगैरे निघणार नाही ना? नाही निघणार नाही. ही कुठली आहे? रिपेअर सिल्क. रिपेअर सिल्क. हे रिपेअर सिल्क आहे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे क्वालिटी खूप चांगली वाटते याची. तर लाईट बंद करा ना 2 मिनिटासाठी. हे बघा, लाईट बंद केली तरीसुद्धा शाईन वाटते. बघा, एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये वाटते हे. आणि एक तुम्हाला सांगतोय मंडळी की आपण चांगलंच रिव्ह्यू देतो नेहमी, पण एक तुम्हाला सांगतोय, तुम्ही इथे जवळ आलात ना, म्हणजे या शॉपमध्ये आलात ना, तर तुम्हाला जवळून या सर्व साड्या बघता येईल, क्वालिटी बघता येईल, आणि तुम्हाला जी आवडेल ते तुम्ही खरेदी करू शकता आणि मस्तपैकी तुम्ही तुमचा व्यवसाय निर्माण करू शकता. क्वालिटी खरोखर खूप चांगली आहे. याची रेंज काय? 1025. 1025 रुपये. 1025. अरे वा, कलर भारी वाटतोय हा, एक नंबर कलर वाटतोय हा, कारण की मी बघितला ना हा. 790 रुपयाची. 790 रुपये. कुठली साडी ही? रिपेअरमध्ये. 790. याच्यामध्ये किती कलर येतात? त्याच्यामध्ये 6 ते 7 कलर आहेत. 6 ते 7 कलर येतात. तर मंडळी, तुम्हाला कुठली साडी आवडली असेल ना, तर व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि डिस्प्लेला हा नंबर दिलेला आहे तर नक्कीच तुम्ही तिथे पाठवा, जेणेकरून तुम्हाला ना ही साडी उपलब्ध आहे की नाही हे सर्व तुम्हाला भेटून जाईल, पूर्ण डिटेल्समध्ये माहिती भेटून जाईल. आणि ही कुठली साडी आहे? पैठणी. ही पैठणी, प्युअर पैठणी आहे. प्युअर पैठणी. काय रेंज आहे? 830 ची आहे. 830 पासून रेंज आहे. पैठणीची काय रेंज असणार आहे? 830 पासून तुम्ही जसं घेणार तसे प्रत्येकाची वेगळी रेंज असणार आहे. ओके, तर मला ही थोडीशी ओपन करून दाखवा ना. हे बघा मंडळी, साडी बघा कशी वाटते. कलर पण एकदम उठून दिसतोय, कलर कॉम्बिनेशन पण खूप चांगलं केलेलं आहे. हे बघा, तर इथे तुम्ही बघू शकता 830 रुपये मध्ये पैठणी. 830 रुपये मध्ये पैठणी. आणि यांच्याकडे स्टॉक बघा, भरपूर स्टॉक उपलब्ध आहे. मस्त असंच सेटअप करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त साड्या असणं गरजेचं आहे. तर ही कुठली साडी आहे? कॉपर टंचाई मध्ये. कॉपर टंचाई. कॉपर टंचाई. कॉपर टंचाई ही साडी आहे. कॉपर जी आणि टंच कपडे आहे. आणि हे बघा, ही चमकते मस्त आहे. क्वालिटी पण खूप चांगलं आहे. तर मी क्वालिटी म्हणतोय चांगली आहे, पण एक तुम्हाला सांगतोय, तुम्ही इथे या, खरोखर क्वालिटी खूप चांगली आहे. हे ब्रॉकेट 700 रुपये. ही ब्रॉकेट आहे 700 रुपये. ह्याची काय कॉस्ट आहे? 850 रुपये. आणि ही किती? 700 रुपये. ही 700 रुपये. ही थोडीशी ओपन करून दाखवा ना, पदर दाखवा ना थोडं. हे बघा, याचा पदर बघा, पदर बघा ना किती उठून दिसतंय, एकदम शाईन होतंय. उन्हामध्ये अजून शाईन होऊन जाणार. ओके, एकदम वीक वाटणार. याचा कलर डाऊन नाही होणार ना? नाही नाही. तर कुठल्या साडीचा कलर डाऊन झाला तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. 930 रुपयाची. 930 रुपयाची. कुठली साडी आहे? ऑर्गेन्झामध्ये. 930 रुपये. 930 रुपये. ह्याच्यामध्ये एक एक पीस भेटून जाईल का? ह्याच्यामध्ये 4-4 पीस भेटतील. 4-4. एक एक नाही भेटणार. एक एक नाही भेटणार. ह्याच्यामध्ये दुसरा कलर दाखवा ना. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत. त्यामध्ये किती कलर आहेत? एक कलर, 2-3. पाच कलर आहेत उपलब्ध याच्यामध्ये. 6वा एक कलर आहे. तो कलर दाखवा ना मला. तो कलर दाखवा ना तो.
तो किंवा ग्रीन मध्ये दोघांपैकी एक दाखवणार कुठला एक कलर ओपन करून दाखवा. तर एक मंडळी तुम्हाला सांगतोय शगुन टेक्सटाईलमध्ये आहे ना कुठलीही फसवणूक केली जात नाही आणि बरेच मंडळींनी आहे ना इथून व्यवसाय चालू केलेला आहे आपल्या मराठी बांधवांनी. तर नक्कीच तुम्ही व्यवसाय निर्माण करत असाल ना तर नक्कीच तुम्ही इथे या. क्वालिटी चांगली आहे, क्वालिटी चांगली, क्वालिटी चांगली आहे. इथे व्हरायटी पण भरपूर आहे, इथे पण व्हरायटी आहे. तर याच्यामध्ये कॅटलॉग पीस आहे का सगळे हे आहेत? कॅटलॉग आहे ही ओपन नाही करू शकत. 825 ही कितीला आहे? कल्याणी कॉटन आहे 900 ची. ही 800 रुपये वाली ही 800 रुपये. त्याच्यात कलर एवढे आहेत. त्याच्यामध्ये किती कलर आहेत? 8 ते 10 कलर आहेत. एक पीस भेटणार नाही? एक पीस नाही, एक पीस भेटणार नाही. सिंगल पीस नाही, सिंगल पीस भेटणार नाही. तर ह्या हा दाखवणार ही कुठली आहे? बलाटन सिल्क. कुठली? बलाटन सिल्क. बलाटा सिल्क, बलाटन, बलाटन, बलाटन सिल्क. बघा कॉम्बिनेशन बघा, इथं खूप भारी वाटतं कॉम्बिनेशन, मस्त वाटत. क्वालिटी खूप चांगली याची, क्वालिटी नव्हती. तर आपल्या ज्या स्त्रिया मंडळी आहेत, जे पुरुष मंडळी आहे, जे व्यवसायामध्ये उतरत असेल, तर नक्कीच तुम्ही या इथे आणि तुम्हाला या सर्व साडी आहेत ना तुम्हाला जवळून पारखता येईल क्वालिटी कशी आहे, त्याचा रंग कसा आहे, जाईल की नाही. आणि जे व्यक्ती व्यवसायामध्ये पहिल्यापासून आहेत तर नक्कीच त्यांना अजून व्हरायटी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या भाऊंकडे या, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या व्हरायटीमध्ये तुम्हाला साडी भेटून जाईल जे ऑलरेडी या क्षेत्रामध्ये आहेत, साडी क्षेत्रामध्ये आहेत. कारण की आपण बरेच ठिकाणी फिरावं लागतं साड्यांसाठी. तर नक्कीच तुम्ही या भाऊंकडे विश्वास ठेवून नक्कीच या, कारण की या भाऊंकडे बरेच जण आपले मंडळी आलेले आहेत, व्यवसाय निर्माण केलेले आहे. आणि खरोखर या भाऊंना हँड्सऑफ करायला पाहिजे. आज उल्हासनगरमध्ये त्यांनी आज स्वतःचं 2 शॉप निर्माण केलं आहे, कारण की एक शॉप आपला मराठी बांधव निर्माण करायला थोडा घाबरतो, पण ह्यांनी खरोखर जिद्द करून दाखवलेलं आहे. आणि आपल्या मराठी बांधवांनी घाबरायचं नाही आणि पुढे पुढे एक एक पाऊल टाकायचं. आणि यांच्यासारखं मस्तपैकी ना हे मोठं जग निर्माण केलेलं आहे ना साड्यांचं, तसं आपण निर्माण करायचं. फक्त खचून जायचं नाही, ताकद ठेवायची. आणि यांच्याकडे व्हरायटी बघा, भरपूर व्हरायटी ठेवलेली आहे. आज तुमच्याकडे 10 साडी असेल ना तर भविष्यामध्ये 100, 200, 500 असं तुम्ही ताकद निर्माण करून ठेवा. पण नक्कीच तुमचा व्यवसाय आज ना उद्या नक्कीच मोठा होणार आहे. साडी व्यवसायामध्ये तुम्हाला उतरायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये शिक्षणाची काही अट नाही, थोडाफार अभ्यास असणं गरजेचं आहे, पण नक्कीच तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही मस्त आहे की मोठी भरारी पण घेऊ शकता. फक्त एवढं आहे की कळ काढा आज नाही, पण उद्या तरी तुम्ही तुमचा विश्व निर्माण करू शकता साडीच्या व्यवसायामध्ये. नक्कीच तुम्ही उल्हासनगरला या, मस्त आहे की तुमचा नव्याने व्यवसाय निर्माण करू शकता. शगुन टेक्सटाईलमध्ये या तुम्ही आणि या भाऊंना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. काही डाऊट असेल, काही तुम्हाला वाटत असेल की साडी बरोबर नाही आहे, चांगली साडी आहे, तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. डिस्प्लेला हा नंबर दिलेला आहे आणि कॅटलॉगपासून सगळं 70 रुपयापासून ते 20,000 तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल. फक्त तुम्हाला एक व्हॉट्सअप करायचं आहे, हाय पाठवायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर उल्हासनगरमध्ये शगुन टेक्सटाईलला यायला विसरू नका आणि नव्याने मस्त की तुमचा व्यवसाय निर्माण करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.